मराठा आरक्षण मागणीवरून आंदोलक आक्रमक झाले आहेत. आज सकाळी छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर 5 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू आहे, तर खुलताबाद रस्त्यावर 2 ठिकाणी आंदोलन केले जात आहे. यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. फुलंब्री तालुक्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. सोमवारी 2 ठिकाणी आंदोलन केल्यानंतर आंदोलकांनी आज छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर 5 ठिकाणी रस्ता रोको केले. गणोरे, फुलंब्री, पालफाटा, पाथरी फाटा, खामगाव फाटा, आळंदी या 5 ठिकाणी सकाळी 11 वाजेपासून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. तसंच फुलंब्री खुलताबाद मार्गावर देखील देवगिरी कारखाना आणि वारेगाव या 2 ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलक अनेक ठिकाणी टायर जाळून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे. यामुळे या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आंदोलकांनी रुग्णवाहिका व्यतिरिक्त एकही वाहन पुढे जाऊ दिले नाही. पोलीस अधिकाऱ्यांचेही वाहन थांबवण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, AI News, छत्रपती संभाजीनगर.